आकाशवाणी नागपूर जोशी आपल्याला बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर कैरो इथे दाखल झाल्यात इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांनी त्यांचं स्वागत केलं आज ते अल हकीम मशिदीला आणि हेलिओपॉलिस युद्ध स्मारकाला भेट देतील हे युद्ध स्मारक पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमधील विविध मोहिमांमध्ये लढताना शहीद झालेल्या तीन हजार सातशे सत्तावीस भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलाय भारतीय पंतप्रधान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील आणि या चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासूनच मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वांना संवेदनशीलतेने मार्गदर्शन करतायत असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते भारताने दररोज एकशे एक दशलक्ष मेट्रिक घनमीटर गॅस उत्पादनाचा टप्पा गाठलाय एका ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं की हा पराक्रम भारताच्या ऊर्जा सैनिकांच्या अथक प्रयत्नांना आणि धोरणात्मक सुधारणांचा प्रभाव दर्शवतो ते म्हणाले की भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी पन्नास टक्के आयात करतोय त्यामुळे देशातील वायू उत्पादन वाढल्यास आयातावरचं अवलंबित्व कमी होईल उत्तराखंडमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची तिसरी जी ट्वेंटी बैठक आगामी तीन दिवस नरेंद्रनगर इथे होणार आहे सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून टिहरी जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित सभेच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था केली आहे दरम्यान नरेंद्रनगर इथे होणाऱ्या जी वीस बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परदेशी प्रतिनिधी डेहरादून इथल्या जॉली ग्रँट विमानतळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे ज्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे त्यांनी नागपूरसह विदर्भाची गरज आणि क्षमता ओळखून आपल्या संशोधनाची दिशा ठरवावी आयात कमी करणारं निर्यातीची क्षमता वाढवणारं आणि भविष्याचा वेध घेणारं संशोधन ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नॅशनल रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सोसायटीच्या सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथे त्यांच्या हस्ते टेक्नो पार्कचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं यावेळी अक्लूजमध्ये गोल रिंगण सोहळा पार पडला पालखीच्या स्वागतानंतर स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचं सारथ्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी अमेरिकेचे मुंबईतील राजदूत माईक हेनकी हे उपस्थित होते नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या गडचिरोली चंद्रपूर गोंदिया येथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार